नमस्कार मित्रांनो नवीन एका इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो युट्यूबवरती पैसे कमवायचे असतील तुम्हाला तर तुमचा चॅनल हा मॉनिटाईज असणं गरजेचं आहे तर मॉनिटाईज चॅनेल करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहीत असेल एक हजार सबस्क्रायबर तुमचे कम्प्लीट पाहिजेत आणि तसंच तुमचा जो वॉच टाईम आहे तो चार हजार तास म्हणजेच आपण चार हजार वॉच टाईम आणि एक हजार सबस्क्रायबर जे चे टर्म्स अँड कंडिशन आहेत प्रायव्हेसी पॉलिसी आहेत ती सर्व तुम्हाला मान्य असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा चॅनेल मॉनिटायझेशनसाठी पाठवू शकता आणि मॉनिटायझेशन एनेबल झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनेलवरून पैसे कमवू हो शकता तर त्यासाठीच आपण आज चॅनेलला मॉनिटाईज कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तसंच तुम्ही कोणकोणती काळजी घेतली पाहिजे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपण पाहूयात चॅनेल मॉनिटायझेशनला कसा पाठवायचा ऑनलाईन ऍप्लिकेशन त्याच्यासाठी कसं करायचं आणि आपण त्यासाठी कोणती काळजी अगोदर घेतली पाहिजे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला यूट्यूब डॉट कॉमवरती यायचं असतं तुम्ही मोबाईलमधून सुद्धा हे डेस्कटॉप साईटनी करू शकता पण इथं तुम्हाला व्यवस्थित कळावं म्हणून मी इथं सांगत आहे तर इथं उजव्या साईडला क्लिक करून तुम्हाला युअर चॅनेलवरती क्लिक करायचं आहे युअर चॅनलवरती इथं क्लिक केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा चेक करायचं आहे चे। तुमचा बॅनर व्यवस्थित आहे का तुम्ही बॅनर लावलेला आहे का बॅनर लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचं आयकॉन म्हणजेच तुमचं लोगो व्यवस्थित आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे बॅनर लोगो एकदम व्यवस्थित चेक करा त्याच्यानंतर तुमचे जे थमनेल असतील प्रत्येक व्हिडिओला थमनेल लावलेले असतील ते थमनेल तुमचे डुप्लिकेट डबल आहेत का कोणाचे कॉपी केलेले आहेत का हे पहा याच्यातली सर्व प्रत्येक व्हिडिओ तुम्ही पाहिजे या प्रत्येक व्हिडिओमध्ये स्वतःची तुमची व्हिडिओ आहे का दुसऱ्याची तुम्ही कॉपी केलेली नाही ना तर ही सगळं चेक करायचं आहे लक्षात ठेवा थमनेल वेगवेगळं प्रत्येक व्हिडिओचं पाहिजे आहे त्याच्यानंतर व्हिडिओ ही स्वतःची पाहिजे आहे कुणाची कॉपी अजिबात करू नका नाहीतर तुमचा चॅनल मॉनिटायझेशन होणार नाही रियूज कंटेंट पॉलिसीचा सुद्धा येऊ शकतो तर तुमचा ह्या व्हिडिओ जे आहेत त्या सगळ्या स्वतःच्या पाहिजेत कुणाच्या कॉपी केलेल्या नाही पाहिजेत आणि रिपीटेड व्हिडिओ नाहीत पाहिजेत म्हणजे डबल डबल या व्हिडिओ तुम्ही प्रत परत इथं डाउनलोड करून त्याच व्हिडिओ अपलोड केलेले नाही पाहिजेत तर एक प्रत्येक व्हिडिओ एक सेपरेट व्हिडिओ पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला ही चेक करायचं आहे आणि इथं तुमच्या चॅनेलचं अबाउट सेक्शन असेल ते सुद्धा तुम्ही चेक करून आहे एकदम व्यवस्थित जी आहे ती डिटेल्स तुमची असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमाइज चॅनल या ऑप्शनवरती क्लिक करायचं कस्टमाइज चॅनल या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जर तुमच्या चॅनेलला इथं एकदम व्यवस्थित कस्टमायझेशन म्हणजेच इथं ब्रँडिंगचा ऑप्शन दिसतोय ब्रँडिंग वरती क्लिक करायचंय आणि इथं तुमचा लोगो जर तुम्हाला चेंज करायचा असेल तर चेंज करून घ्यायचंय आहे बेसिक मध्ये तुम्हाला इथं तुमचे सोशल मीडिया अकाउंट सुद्धा द्यायचे आहेत ही सगळी माहिती टाकायची आणि तुम्हाला डाव्या साईडला मॉनिटायझेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं पाहू शकता आपलं मॉनिटायझेशन जे आहे ते इथं आपण आता करणार आहोत तर त्यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी तुमचं इथं एक हजार सबस्क्रायबर पूर्ण पाहिजेत आणि इथं चार हजार वॉच टाइम पूर्ण झाला पाहिजे चार हजार तास पूर्ण झाल्यानंतर इथं अप्लाय ऑनलाईनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं इथं तीन तुम्हाला स्टेप दिसतील पहिली आणि दुसरी स्टेप आता तुम्हाला कंप्लीट करायची आहे पहिली स्टेपवरती तुम्हाला स्टार्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या टर्म्स अँड कंडिशन ज्या दिल्यात आहेत युट्यूबच्या पार्टनर प्रोग्राम जो असतो त्याच्या इथं ॲक्सेप्ट करायच्यात या टर्म्स अँड कंडिशन ज्या आहेत ते तुम्ही वाचू शकता आणि ॲक्सेप्ट करू शकता तर रिव्ह्यू पार्टनर प्रोग्राम टर्म्स ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत त्या तुम्हाला मान्य आहे तसं तुम्हाला स्टार्ट आहे स्टार्ट केल्यानंतर ही पहिली स्टेप झाल्यानंतर डन असं येईल हिरव्या रंगामध्ये डन येईल आणि सिंपल आता तुम्हाला दुसरी स्टेप करायची आहे दुसरी स्टेप सुद्धा सिंपल आहे तुम्हाला एक गुगल ॲडसेन्सचं अकाउंट बनवणं गरजेचं आहे तर तुमचं एक, एक गुगलचं ऍडसेन्स अकाउंट तुम्ही बनवू शकता नसेल तर तुम्ही काय करायचंय ते पण तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ नीट पहा तर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला स्टार्ट या बटनावरती इथं क्लिक करायचं आहे स्टार्ट बटनावरती इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं विचारलं जाईल की तुमचा ॲडसन्सचा अकाउंट ऑलरेडी आहे का तर यू विल बी रिडायरेक्ट टू ॲडसन्स टू कम्प्लीट दिस स्टेप तर इथं पहिल्यांदा विचारते तुमचा अकाउंट आहे का ऑलरेडी तर येस आय हॅव जर असेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे तर मी इथं यस करणार आहे माझा ऑलरेडी अकाउंट आहे तर तुम्ही पण सुद्धा यस करा आणि तुमचं अकाउंट जे आहे ते तुम्ही बनवून घ्या मी लिंक खाली दिलेली आहे या लिंकवरती जायचं इथं आल्यानंतर तुमच्या इथं वेबसाईट चा युआरएल किंवा तुमच्या युट्यूब चॅनेलचा यू आर एल इथे तुम्हाला टाकायचा आहे युट्यूब चॅनेलचा यू आर एल जो असेल तो इथे तुम्हाला टाकायचा याची लिंक मी खाली दिलेली आहे गुगल ऍडसेन्सच्या अकाउंटची लिंक त्याच्यानंतर तुम्ही हे बघा जो यू आर एल असेल युट्यूबचा तुमच्या चॅनेलचा तो चॅनेलचा यू आर एल कॉपी करायचा आणि हा पहिल्यांदा जो ऍडसेन्सचा अकाउंट तुम्ही बनवणार आहात तिथे टाकायचा त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस टाकायचा इथं येस करायचं आणि सेव्ह अँड कंटिन्यू करून तुमचं नाव वगैरे सगळी माहिती टाकून तुमचं ऍडसेन्सचं अकाउंट बनवून घ्यायचं ॲडसेन्सचं अकाउंट बनवायचं कोणत्या अकाउंटवरून या जो चॅनलवरती ईमेल ॲड्रेस आहे त्याच अकाउंटवरून बनवून घ्यायचं बनवल्यानंतर तुम्हाला येस सिलेक्ट करायचं आणि कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं तर अशा प्रकारे तुम्हाला जे अकाउंट तुमचं जे आलेलं आहे इथं तो ईमेल ॲड्रेस तुम्हाला इथं दिसेल तो ईमेल ॲड्रेस इथं तुम्हाला सिलेक्ट करायचा त्याच ईमेल ॲड्रेसवरती तुम्हाला ऍडसेस अकाउंट उघडलेलं असणं गरजेचं आहे तर इथं सगळी माहिती ॲटोमॅटिकली घेतली जाईल तुमच्या चॅनेलचं यू आर एल असेल सगळी ए टू झेड माहिती सगळी माहिती तुमची इथं घेतली जाईल त्याच्यानंतर ॲक्सेप्ट ऑथेंटिकेशन करायचं हे सर्व मला मान्य आहे माझाच चॅनेल आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण ऍक्सेप्ट करून इथे रिडायरेक्ट असा एक ऑप्शन दिसेल इथं तुम्हाला काय करायचंय रिडायरेक्ट या ऑप्शनवरती तुम्हाला फक्त क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर हे रिडायरेक्ट होईल आणि पुन्हा इथे तुम्ही पाहू शकता स्टेप टू जी आहे ती डन झालेली आहे म्हणजे फायनली तुमच्या दोन स्टेप कंप्लीट झाल्या आणि तिसरी स्टेप आहे ती म्हणजे रिव्ह्यू रिव्ह्यू मध्ये तुमचा चॅनेल आता गेलेला आहे तो तुमचा चॅनेल चेक करतील तुमचे व्हिडिओ बरोबर आहेत का एकदम व्यवस्थित तुम्ही काम करताय का डुप्लिकेट कंटेंट नाही ना कॉपी कोणाचं केलेलं नाही ना तर तुम्ही सगळी माहिती जी आहे ती एकदम व्यवस्थित चेक करायची आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हे स्टेप कंप्लीट करायच्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा तुमचा चॅनेल बघायच्या या पार्टनर प्रोग्रामच्या जा पॉलिसीज असतात या पॉलिसी तुम्ही इथं रीड करू शकता मॉनिटायझेशनच्या पॉलिसीज आहेत तर याच्यामध्ये सुद्धा रियूज कंटेंट जे आहेत ते पण पॉलिसी आहे रियूज कंटेंट म्हणजे तुम्ही व्हिडिओ दुसऱ्याची इथं कॉपी करून अपलोड करू शकत नाही किंवा तुमच्या व्हिडिओ जे आहेत त्या तुमच्या व्हिडिओ तुम्ही कॉपी करून सुद्धा पुन्हा टाकू शकत नाही त्यामुळे सेपरेट व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ एक तुमची स्वतःची पाहिजे तरच तुमचा चॅनल हा मॉनिटायझेशन होऊ शकतो त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या तुम्ही तुमचं कंटेंट स्वतः लिहिला शिका स्वतः तयार करायला शिका कुणाचंही कॉपी करून डाउनलोड करून वापरू नका नाहीतर तुमचा चॅनल जो आहे तो मॉनिटायझेशन होणार नाही तर अशा सिम्पल स्टेप जे आहेत ते तुम्हाला फॉलो करायच्यात आणि तुमचा चॅनल एकदम सोप्या पद्धतीने मॉनिटायझेशन होऊन जाईल तर माझा सुद्धा आता चॅनल मॉनिटायझेशनला रिव्ह्यूमध्ये आहे मॉनिटाईज झाल्यानंतर पुढची नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल तर याच्यासाठी आपलं दहा ते पंधरा दिवस लागू शकतात तर धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र